नमस्कार श्रीराज रेसिपी अँड लॉग्स या युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण अगदी छान मऊ लुसलुसी तशी इडली त्याबरोबरच हिरवी चटणी आणि गरमागरम सांबार कसं बनवायचं ते बघणार आहोत तर त्यासाठी मी इथे एक मोठी वाटी घेतलेली आहे त्यामध्ये एक वाटी उडदाची डाळ आणि एक वाटी पोहे घेतलेले आहेत त्यानंतर त्याच वाटीने मी तीन वाटी तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ तुम्ही कोणतेही रेशनचेही घेऊ शकतात तर तांदूळ तीन ते चार पाण्याने धुवून घेतलेले आहेत डाळ आणि पोहेही स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर मोठ्या वाटीत डाळ तांदूळ आणि पोहे एकत्रच भिजायला ठेवलेले आहेत सात ते आठ तास भिजायला ठेवायचे आहेत त्याचबरोबर एका लहान वाटीत मी एक चमचा मेथीचे दाणे घेतलेले आहेत तेही एका पाण्याने स्वच्छ धुवून त्यानंतर त्यामध्ये अर्धा कप पाणी टाकून तेही भिजायला ठेवलेले आहेत सात ते आठ तास झालेले आहेत डाळ पोहे आणि तांदूळ अगदी व्यवस्थित भिजलेले आहेत तर ते आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसे टाकते तर अशा पद्धतीने धुवून मग टाकायचे आहेत त्यानंतर एक चमचा मेथीचे भिजलेले दाणेही टाकते आणि अगदी थोडं थोडं पाणी टाकून छान व्यवस्थित बारीक वाटून घेते तर इथे तुम्ही बघू शकता अगदी छान असं स्मूथ पेस्ट तयार झालेली आहे खूप खूपही जास्त बारीक नाही करायचं तर अशा पद्धतीनेच मी राहिलेल्या सर्व मिश्रणाचे पेस्ट करून घेते तर इथे आता सर्व डाळ तांदूळ पोहे वाटून झालेले आहेत ते आता व्यवस्थित मिक्स करून घेते आणि कुकर बंद करून आता सात ते आठ तास फरमेट होण्यासाठी हे ठेवायचं आहे उन्हाळ्यात काही वेळ लागत नाही अगदी पटापट फरमेट होतं तर दुसऱ्या दिवशी सकाळी इडली बनवायच्या आधी सुरुवातीला आपण सांबर बनवून घेऊ त्यासाठी मी इथे गॅसवर कुकर ठेवलेला आहे आणि एक ते दीड पळी तेल टाकलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की पाव चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकलेला आहे जिरं आणि मोहरी छान तडतडू द्यायची आहे त्यानंतर इथे एक हिरवी मिरची मी उभी कापून तीही टाकलेली आहे त्याबरोबरच सात ते आठ कडीपत्त्याची पानं टाकलेली आहेत आणि इथे मी दोन मीडियम आकाराचे कांदे छान बारीक कापून घेतलेले आहेत ते बारीक कापलेले कांदे टाकले कांदे थोडे परतून घ्यायचे आहेत त्यानंतर त्यामध्ये आलं आणि लसूणची पेस्ट टाकलेली आहे ही पेस्ट मी खलबत्यामध्येच बारीक केलेली आहे आलं लसूण टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं आणि त्यानंतर दोन मिडियम आकाराचे टोमॅटोही मी बारीक कापून घेतलेले आहेत ते टोमॅटोही टाकलेले आहेत टोमॅटो टाकून अगदी छान परतून घ्यायचं टोमॅटो परतताना त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे जेणेकरून टोमॅटो अगदी पटकन शिजतात अगदी साधं आणि सोप्पा सांबर आहे हे अगदी पटापट तयार होतं तर टोमॅटोही छान शिजलेले आहेत त्यामध्ये मी आता दीड चमचे लाल तिखट टाकलेला आहे दोन चमचे सांबर मसाला टाकून घेतलेला आहे मसाले तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकतात आणि पाव चमचा हळद टाकलेली आहे मसाले टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे मी एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे ती पाच ते दहा मिनिट मी भिजायला ठेवलेली होती तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि मग ती डाळ टाकलेली आहे त्यानंतर आता भाज्यांमध्ये एक बटाटा कापून घेतलेला आहे अर्ध गाजर कापून टाकलेला आहे आणि त्यानंतर एक लहान वांगही व्यवस्थित बारीक कापून घेतलेला आहे तुमच्याकडे ज्या भाज्या असतील त्या तुम्ही वापरू शकतात त्यामध्ये शेवग्याच्या शेंगा दुधी भोपळा वगैरे तुम्ही वापरू शकतात माझ्याकडे ज्या भाज्या होत्या त्याच मी इथे वापरलेल्या आहेत भाज्या टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आता त्यामध्ये दोन ते अडीच ग्लास पाणी टाकायचं आहे पाणी तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकतात तुम्हाला सांबर कितपत पातळ किंवा कितपत घट्ट पाहिजे त्याप्रमाणे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यानंतर आता कुकर बंद करून तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तीन ते चार शिट्ट्यांमध्ये सर्व भाज्या अगदी छान शिजतात तर इथे तीन ते चार शिट्ट्याहून कुकर आपोआप गार झाल्यावर मी उघडलेला आहे तुम्ही बघू शकता सर्व भाज्या अगदी छान शिजलेल्या आहेत त्या चमच्याने थोड्याशा स्मॅश करून घ्यायच्या आहेत तुम्ही हवं तर पावभाजीसाठी आपण जे स्मॅशर वापरतो तेही वापरू शकतात तर इथे सांबर तयार झालेला आहे आता आपण तडका देऊ त्याला तुम्हाला हवं तर तडका द्या नाहीतर काही गरज नाही तर तडका पॅनमध्ये मी एक पळी तेल टाकून दोन लाल मिरच्या आणि एक चमचा सांबर मसाला टाकलेला आहे व्यवस्थित मिक्स करून गॅस बंद करून तयार तडका आता सांबरमध्ये टाकलेला आहे सांबर, सांबर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आहे ना सांबर बनवायची अगदी साधी आणि सोपी पद्धत अगदी पटापट सांबर तयार होतं त्यामध्ये मी थोडीशी बारीक कापलेली कोथंबीर टाकलेली आहे आणि आता सांबर सर्व करण्यासाठी तयार आहे तर आता आपण इडली करून घेऊ तर इथे मी इडलीचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि केव्हाही इडलीच्या भांड्यात पाणी टाकल्यावर खाली एक किंवा अर्धा लिंबू कापून टाकायचा आहे यामुळे इडलीचं भांडं काळं होत नाही अगदी व्यवस्थित चकाचक सफेद राहतं तर आता हे पाणी मी तापायला ठेवते वरून झाकण बंद करून द्यायचं आहे तर आता आपण इडलीचं बॅटर बघू तर तुम्ही बघू शकता सात ते आठ तासात इडलीचं बॅटर अगदी छान फुलून आलेलं आहे तुम्ही बघू शकता अगदी छान फर्मेट झालेलं आहे ते आता हळूहळू व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे बॅटर सर्व व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि त्यानंतर आता त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ तुम्ही तुमच्या जा अंद अंदाजाने टाकू शकतात तर मीठ टाकून झाल्यावरही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे मी आता इडलीचे डिश घेतलेले आहेत त्यांना तेल लावून घेतलेलं आहे त्या डिशमध्ये आता हे बॅटर टाकून घेते केव्हाही इडलीच्या डिशमध्ये बॅटर भरताना जो इडलीचा कप्पा असतो थो, तो थोडा रिकामा ठेवायचा आहे जास्त बॅटर नाही टाकायचं कारण इडली शिजल्यावर फुलते तर इथे आता सर्व इडलीच्या डिशमध्ये मी बॅटर टाकून घेतलेला आहे आणि एका साईडला आता इडलीच्या भांड्यात जे पाणी ठेवलेलं होतं तेही छान उकळायला सुरुवात झालेली आहे आता या इडलीच्या भांड्यात सर्व इडलीच्या डिश ठेवून घ्यायच्या आहेत तर इथे मी आता सर्व डिश इडलीच्या भांड्यात ठेवून घेतलेल्या आहेत आणि वरून आता झाकण बंद करायचं आहे आणि आता हाय फ्लेमवर आपल्याला दहा ते पंधरा मिनिट या इडल्या छान शिजवून घ्यायच्या आहेत तर इथे दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत तुम्ही बघू शकता इडल्या छान शिजलेल्या आहेत आणि आता गार झाल्यावरच त्या काढायच्या आहेत गरम गरम काढल्या की त्या डिशला चिटकतात तोपर्यंत हिरवी चटणी करून घेऊ आपण त्यासाठी मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी भाजलेले शेंगदाणे एक वाटी ओल्या नारळाचे काप टाकलेले आहेत सोबतच दोन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत मिरच्या तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकतात त्यानंतर इथे भरपूर अशी कोथंबीर टाकलेली आहे आणि त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि इथे मी दोन चमचे दही घेतलेला आहे दहीमुळे या हिरव्या चटणीला खूप छान टेस्ट येते आणि त्यानंतर अगदी थोडंसं पाणी टाकून ही चटणी बारीक करून घ्यायची आहे तुम्हाला जर थोडी पातळ हवी असेल तर तुम्ही पाणी वाढवू शकतात परंतु दही असल्यामुळे पा पाण्याचं प्रमाण थोडं कमी करायचं आहे तर इथे चटणी छान बारीक झालेली आहे आता आपण तडका तयार करून घेऊ तर मी तडका पॅन तापायला ठेवलेला आहे एक पळी तेल टाकलेला आहे त्यामध्ये तेल व्यवस्थित गरम झालं की पाव चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं टाकलेला आहे आणि त्यानंतर सात ते आठ कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत इथे तडका तयार झालेला आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हिंगही टाकू शकतात तर तयार तडका या हिरव्या चटणीवर आता टाकायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून द्यायचा आहे तर अशा प्रकारे अगदी साधी सोपी आणि पटकन होणारी हिरवी चटणी तयार झालेली आहे इडलीसोबत ही चटणी खूप छान लागते तर आता एका साईडला इडली छान गार झालेल्या आहेत आता मी काढून घेते डिशमधून तर अशा पद्धतीने चमचाने इडली व्यवस्थित काढून घ्यायची आहे अगदी छान सॉफ्ट आणि अग... गुबगुबीत अशी फुललेली इडली तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित फुललेली आहे आणि तुम्ही बघू शकता मध्येही अगदी छान शिजलेली आहे उन्हाळ्यामध्ये इडली अगदी छान येते कारण वातावरण जरा गरम असल्यामुळे बॅटर व्यवस्थित फर्मेट होतं तर इथे मी आता सर्व इडल्या काढून घेतलेल्या आहेत आणि त्या आता हिरवी चटणी आणि गरमागरम सांबारबरोबर सर्व केलेल्या आहेत हिरव्या चटणीबरोबर इडली अगदी अप्रतिम लागते तसेच सांबर बरोबरही खूप छान लागते आणि मी सांगितलेल्या प्रमाणात तुम्ही इडली नक्की ट्राय करा बघा नक्कीच तुम्हाला आवडेल तर अशा प्रकारे अगदी छान गरमागरम सांबर हिरवी चटणी आणि गुबगुबीत फुडलेली आणि मऊ लुसलुशीत अशी इडली तयार झालेली आहे चला तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अजूनही तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर मग भेटू पुढच्या रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा.